नमस्कार, मी स्नेहा। परब किचन मध्ये आपले स्वागत। मे महिना असो की डिसेंबर, तुळशीची लग्न झाले की लगीन सराई चालूच होते। आणि ह्याच लगीन सराईला आपल्या कोकणात गावाकडे केली जाते उसळ। कोणती उसळ? तर ती अख्ख्या सफेद वाटाण्याची उसळ। हीच उसळ मी आज तुम्हाला परब किचन मध्ये करून दाखवणार आहे। सफेद वाटाणा 1/2 किलोपेक्षा कमी घेतलाय। हा मी सकाळी 7 ते 8 तास भिजत घातला होता। हा कुकरमध्ये 2 शिट्यासाठी शिजत ठेवणार आहे। त्यात आता थोडंसं पाणी घालणार, त्याच्या अंगाच्या जर असं वर पाणी ठेवणार आहे मी। आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे, एकदम थोडंसं। असं मीठ टाकल्यामुळे ह्याच्या साला जात नाही। आता ह्याच्या मी 2 शिट्या करून घेणार आहे। आता आपण हा 2 शिट्यासाठी उकडत ठेवूया सफेद वाटाणा। आता मी हे 2 शिट्या झाल्यावर कुकरची वाफ निघून गेली आहे। आता मी हे वाटाणे एका बाउलमध्ये वरतून घेते आणि आता आपण भाजी फोडणीला घालूया। भाजी फोडणीला घालण्याकरता मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये मी भाजी फोडणीला घालणार आहे। तेल घालते आहे मी। तेल घालताना जरा पण कंजूसी करू नका। मोठा चमचा असतो जो आपला डाळीचं डाऊन, ते भरून मी तेल घातलं आहे। आता मी मोहरी घालून घेते। मोहरी अर्धा चमचा मोहरी घातली आहे, अर्धा चमचा जिरं। मोहरी तळल्या लगेच मी जिरं घातलं आहे। कढीपत्त्याची पानं 7 ते 8, थोडासा कांदा, एकदम थोडासा, कारण आपल्या मालवणी वाटपमध्ये कांदा असतो। एक छोटा टॅमॅटो, कांदा व टॅमॅटो थोडासा नरम झाला की आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत। टॅमॅटो आपला नरम झाला आहे। आता ह्यामध्ये आपण आपले मसाले घालून घेऊया। 1/2 चमचा हळद, धनाजिरा पावडर 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, घणघणीत करणार आहोत आपण भाजी। आणि हा गोडा मसाला, तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसालाही घालू शकता। आपण छान मिक्स करून घेऊया मसाले। मसाले घातल्यावर आपण गॅस बारीक करायचा आहे। मसाले ढवळून आपले छान झाले आहेत, खमंग अशी फोडणी पडली आपली। हे मालवणी वाटप आहे, ह्याची लिंक मी खाली शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा। मालवणी वाटप छान आपला या फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे। मी जास्तीचं वाटप वाटलेलं मी एवढंच घालणार आहे, कारण आपण 1/2 किलोच वाटाणे घेतले आहे। तुम्हाला जास्त जर वाढवायची असेल तर तुम्ही जे वाटलं आहे तेवढं सगळं घालू शकता। याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण आपण कुकरमध्ये जो वाटाणा आपण शिजून घेतला आहे त्याच्यात पाणी जास्त मी घातलं नव्हतं। मी 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे। आपण वाटाणा शिजून घेतला आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थंडच पाणी घालते। जर तुम्ही वाटाणा शिजून घेतला नसेल, डायरेक्ट कुकरात फोडणीला घालत असाल, तर जर असं पाणी कोमट करून घेऊन घालायचं। वाटप छान असं शिजलं आहे, त्याला गुडगुडे यायला लागले आहेत। आता ह्यामध्ये आपण वाटाणे घालतो आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी आहे। तुम्हाला टिफिनमध्ये जर ही भाजी द्यायची असेल तर आपण वाटाणे शिजतेवेळी जे पाणी घातलं तेच पाणी, बस तुम्ही वरून हे पाणी घालू नका जे मी 1 वाटी घातलं आहे ते, कारण टिफिनमध्ये आपल्याला घट्ट अशी दाटसर अशी भाजी लागते। आणि जर तुम्हाला घरी जर खायचे किंवा अशी लग्न समारंभाला करायची आहे तर तुम्ही पाणी ह्याच्यात ॲड करू शकता। आता मी मीठ घालते आहे। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। छान असा रस्सा भाजी तयार झाली आपली, वाटाण्याची उसळ मालवणीतली। खूप सारी कोथिंबीर, कोथिंबीर आपण मालवणी वाटपात सुद्धा घालतो, ती भाजल्यावर छान एक सुगंध येतो। मंद आचेवरच आपण 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया आणि नंतर आपली उसळ तयार आहे खाण्यासाठी। 2 मिनटं झालेली आहेत, छान असा सुगंध सुटलेला आहे। खूप अशी झटपट होते अशी ही वाटाण्याची उसळ। आता मी घास बंद करते। अशी ही गरमागरम मस्त उसळ तयार झाली आहे। ही तुम्ही वड्याबरोबर, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता।
कमेंट मध्ये बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं होतं की अशी उसळ दाखवा, ती मी आज दाखवली आहे. आणि हो, तुम्ही माझं परब किचन जर लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.